धनगर समाजाला 10 दिवसांमध्ये आदिवासींचे लाभ देणारे आरक्षण न मिळाल्यास समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा गुरुवारी ऐक्य परिषदेत राज्याचे समन्वयक डॉ शशिकांत तरंगे यांनी दिला. धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्याचे समन्वयक शशिकांत तरंगे गुरुवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील दापोरेकर मंगल कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत तरंगे यांनी सर्वांना धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा यावर मार्गदर्शन केले. आगामी काळात आरक्षण संदर्भात सरकारने भूमिका न घेतल्यास धनगर समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऐक्य परिषदेने दिला आहे. आज या ऐक्य परिषदेमध्ये असा निर्णय झाला की महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने तातडीने केली पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाच्या विकासासाठी 1000 कोटीची तरतूद केली पाहिजे आणि धनगर समाजाला ज्या पाठीमागच्या सरकारने 22 योजना त्याचे GR निघाले त्या GR ची अंमलबजावणी करून या समाजाच्या मागण्या या सरकारने मान्य कराव्यात. अन्यथा 10 दिवसांमध्ये जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रभर धनगर समाज अतिशय उग्र पद्धतीने कोरोनाचे सगळे नियम पाळून आंदोलन करणार. यावेळी धनगर ऐक्य परिषदेचे समन्वयक डॉ शशिकांत तरंगे, समन्वयक विजय तमनर, भरत येवस्कर, डॉ संदीप मनोरे, पोपट धनगर, माजी महापौर सदाशिव ढेकळे, बाळू कंकरे, दीपक पाटील आदींची उपस्थिती होती. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. सर्वमंगलम् नक्षत्रमंगलम् अलंकारमंगलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.